नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन मला कालपासून जी माहिती मिळते की असं कुठलं पिटिशन आमच्याकडे आलेलं नाही आहे. ही हल्ली मोडस ऑपरेंटी झालेली आहे प्रत्येक गोष्टीत. हे सांगायची की आमच्याकडे कागदच आले नाही आहेत. 39 लोकांचा निर्णय हा लवकरात लवकर अपेक्षित आहे आणि तो जो निर्णय होणार आहे तोच निर्णय वरच्या ह्या 3 आमदारांचा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला दट्ट्या मारला त्यावेळेला सुनावणी सुरू होते, अजून सुनावणी सुरू झालेली नाही. विधान परिषदेचे 3 आमदार नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आम्ही विधान परिषदेच्या सचिवांकडे दिनांक 21/7/23 रोजी दुपारी 4:15 दिलेलं आहे. त्याच्यामुळे संदिग्धता असायचं काही कारण नाही. मला कालपासून जी माहिती मिळते की असं कुठलं पिटिशन आमच्याकडे आलेलं नाही आहे. ही हल्ली मोडस ऑपरेंटी झालेली आहे प्रत्येक गोष्टीत. हे सांगायची की आमच्याकडे कागदच आले नाही आहेत. परंतु हे मी तुमच्यासमोर ठप्पा मारलेला कागद दाखवलेला आहे आणि ह्या तिघांचं पिटिशन याच्यावरती कुठलीही कारवाई अजून झालेली नाही. या बाबतीमध्ये रिमाइंडर आम्ही देतोय. या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर जसं खालील सभागृहातल्या आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तसंच या तिघांच्या बाबतीत आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल. सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे. तयारी आमची पूर्ण आहे. अगोदर खालच्या सगळ्या 16 लोकांचाच नव्हे तर पूर्ण 39 लोकांचा निर्णय हा लवकरात लवकर अपेक्षित आहे आणि तो जो निर्णय होणार आहे तोच निर्णय वरच्या ह्या 3 आमदारांचा होणार आहे. त्याच्यामुळे आमच्या म्हणण्याप्रमाणे हे वरचे 3 आमदार देखील अपात्र होणार आहेत. साहेब, मी तुम्हाला संदिग्धता याबद्दल म्हटलं की तुम्ही कधीही याचिका दाखल केली ते दाखवलं, स्टॅम्प दाखवला, तारीख सांगितली, पण पुढे काय झालं याची काही स्पष्टता नाही. सभापती विचारलं की संदिग्धता, कारण खाली किमान सुनावणी सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेला दट्ट्या मारला त्यावेळेला सुनावणी सुरू होते, अजून सुनावणी सुरू झालेली नाही. फक्त पहिल्या नोटीस निघाल्या, खातुरमातुर कारण देऊन आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत असं सांगून वेळ मारून नेली. परंतु आता सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. 1 आठवड्याच्या आतमध्ये सुनावणी घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाचं शेड्यूल द्यायचं आहे. त्यामुळे आता कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे यांना निर्णय घ्यावाच लागेल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. तसंच वरती विधान परिषदेमध्ये देखील यांनी टंगळमंगळ केलेली आहे. मी माझं परिषदेमध्ये भाषण करताना असं म्हटलं होतं की सर्वसाधारण जो नियम आहे की सभापती किंवा उपसभापती, सभापती नसेल तर उपसभापती हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ऐकतात, परंतु उपसभापतींवरच डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आहे, त्यामुळे हे ऐकणार कोण? हा त्यावेळेला निर्णय झाला. त्यावेळेला मी त्याचा रुलिंग मागितलं होतं. त्या रुलिंगच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलं की या बाबतीत सरकार कोणीतरी ज्येष्ठ सदस्य नियुक्त करेल आणि त्या सदस्यांकडे हे पिटिशन जाईल. परंतु आजपर्यंत कुठलाही सदस्य नियुक्त केला गेला नाही आणि आजपर्यंत कुठलंही पिटिशन ऐकलं गेलं नाही. जे दुसरे 2 सदस्य आहेत, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरिया, यांचं पिटिशन सभापती ऐकतील, कारण त्या जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्या सभापती राहतील आणि म्हणून त्यांना ऐकण्याचा अधिकार आहे असा निर्णय त्यावेळेचे तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिलेला आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता चॅलेंज होणार आहेत आणि जर त्यांनी अजून टंगळमंगळ केली तर मला असं वाटतं जसं खालच्या सभागृहाला दट्ट्या मिळालेला आहे वरच्या सभागृहाला देखील मिळेल.
या संदर्भात विधान परिषदेत देखील मोठी चर्चा त्यावेळी झाली होती की नेमकं काय करायचं, कारण विधान परिषद उपसभापती यांच्यावरच तुम्ही पत्रकारितेच्या संदर्भात हे केलं होतं, त्यावर बरीच चर्चा झाली होती. परंतु जो मार्ग होता तुम्ही म्हणला की एक सदस्यीय समिती, जे एक सदस्यीय ज्येष्ठ निवड जाईल, आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे, मग मार्ग कसा काढेल, कारण उपसभापतीच्या संदर्भातला हे कोण घेणार मग? याच्या संदर्भात सरकारने सभागृहात आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक सदस्य नेमू, जो वरिष्ठ सदस्य असतो त्याला नेमू आम्ही आणि तो सदस्य ही सुनावणी घेईल, असं त्यावेळेला सरकारने फ्लोअरवरती सांगितलेलं आहे. याच्या बाबतीत आत्ता गेले 4 महिने कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. मार्चच्या अधिवेशनात हा विषय झालेला आहे, त्यानंतर जूनमध्ये हे झालेलं आहे, त्याच्यानंतर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी कुठली कारवाई केली नाही तर शेवटी आमच्यासमोर कोर्ट हा एकच पर्याय उरतो. परब साहेब, आणखी एक